कितने का? 500 रुपये? हाँ 500 का बटा बड़ा वाला लेंगे। और दाल के ले लो सर, इतना दाल के तो ज़्यादा। 300 का दे बाटा दीजिए। हाँ मैडम 300 वाला बाटा बड़ा वाला झींगा है ना, छोटा रहते दीजिए। ये है खजाना, गोलमे का खजाना, इसको बोलते हैं खाना। त्या मस्त असं लालसर गोल्डन कलर आलेला आहे आपले कोळंबीत। आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी आलेली आहे मलाडच्या फिश मार्केटमध्ये। मी आज बोय ना काय बोलतो, चार वाटा 400 का क्या मच्छी का नाम है ये? मुक्का। कैसे, 100 रुपये वाटा? 100 रुपये वाटा, 100 रुपये ये कौन सा मच्छी है? ये तो सिंगाड़ा। सिंगाड़ा कैसा वाटर? 200 रुपये। कौन सा मास है? ये मिर्गल। एक ही काटा रहता है? काटा तो रहता है मैडम। कितने का हो? 250 का। तशी ती खेकडी सगळे 1000 ला देणार? 1200 सर्व 1000 रुपये कमी नाही का? 500 रुपये। ये पकडे ते पाहता, ही 500 रुपयाची खेकडी घेतलेली आहे। खेकडी 500 रुपये। टाकते 2 मिनिटात वेळ लागतो। आपले भैया 1300 का 1200 तर आवाज कितने का? ये 1000 रुपये 3 का बोल देने का कुछ? ये एक कुड़ी है, एक कुड़ी है कही कुठली खेकडी कुठली? तीच आपली नॉर्मल खातो आपण, तेच आहे राजा। माणसं कशी आहे धरतीमध्ये तशी त्यांना बी कलर आहे। दादा पापलेट घेऊ। कशी पापलेट? सगळे 800 700 आहेत, कमी करून काय देणार? कितने का? 500 रुपये। हाँ 500 का बटा बड़ा वाला लेंगे। कम ज़्यादा हो गया क्या? और दाल के ले लो सर, इतना दाल के से तो ज़्यादा। 300 का दे बाटा दीजिए। हाँ मैडम 300 वाला बाटा बड़ा वाला झींगा है ना, छोटा रहते दीजिए। इतना सा दाल के देता है? बड़ा झींगा है। ताजी कोल गई थी बाबा, एकदम ताजी। पापलेट कशी आहे? मम्मीचा वाटा कसा देते? कैसे कोलंबी? 3-4 टाइम तू क्यों कत्ता होएगा भैया? कोलंबी कैसा होएगा? वन नहीं सुना होएगा। बॉम्बी मांदेली कैसे है? पन्नास लाना देना? कोळंबी बघता केवढी मोठी आहे। कैसे वाटा लगा? हे
ते कुठलं मासा हो? हो मावशी, हा मावसा कसा? हा 200 मासा कुठला आहे? नाव काय याचं? कशी मागली? कालवे हा 200 रुपये छोटे छोटी बारीक आहे, मोठी नाही. खराब आहे बोलतो. खजाना गोल में का खजाना इसको बोलते खाना. तिथून मी आणलेलं आहे 350 रुपयाची कोळंबी. इथे फक्त हा 500 रुपये वाटा होता कोळंबीचा, पण मी ते बार्गेनिंग करून 350 रुपयाला घेतला. मस्त अशी मोठी कोळंबी आहे सफेद कलरची. त्याची मी आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे, कोळंबी फ्राय आणि कोळंबी मसाला. आता मी कोळंबी साफ करून घेत आहे. चला मग पुढे कंटिन्यू करूया व्हिडिओ. कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मी आता याच्यावरती मसाले लावून घेते आहे. इथे मी कोकम आगळ घातलेलं आहे. सुके मसाले आपण याच्यावर घालणार आहोत. हळद घातलेली आहे. लाल तिखट घालायचं आहे. गरम मसाला घालायचा आहे. आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. आणि हे मिश्रण 1-10 मिनटं आपल्याला हे कोळंबीला लावून ठेवायचं आहे. इथे पाहता आहे मी मसाला लावून घेतला आहे कोळंबीला. आता हे आपल्याला 10 मिनटं मॅरिनेट करत ठेवायचं आहे. कोळंबीचं कोटिंग तयार करून घेणार आहोत आपण. इथे मी रवा घेतलेला आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, लाल तिखट घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे. आपल्याला मिक्सरनं सगळं एकत्र करायचं आहे. ह्याच्यामध्ये कोळंबी डीप करून आपण फ्राय करून घेणार आहोत. आता गॅसवर मी पॅन ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. ते कोळंबी आपण कोटिंगमध्ये डीप करून घेऊया. 5-6 कोळंबी अशा मी डीप करून घेतलेल्या आहे आणि आपल्याला ह्या तेलामध्ये सोडायच्या आहेत. चांगले खरफूस फ्राय करायचे आहेत. कोळंबीची एक बाजू ऑलमोस्ट चांगली खरफूस शिजलेली आहे. ह्याला आपण पलटी करून घेऊया. दुसरी बाजू आपल्याला चांगली खरफूस फ्राय करायची आहे. ऑलमोस्ट आपल्या कोळंबी फ्राय झालेले आहेत कुरकुरीत अशा. याच्यावर कोथिंबीर घालून मी आता ह्या कोळंबी सर्व्ह करून घेणार आहे. एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. मग त्या मस्त असं लालसर गोल्डन कलर आलेला आहे. आपली कोळंबी फ्राय झालेली आहे.
आता हे खाण्यासाठी रेडी आहे. चला मी डिशमध्ये काढून घेते कोळंबी. बाद्या मस्त अशी आपली कुरकुरीत कोळंबी फ्राय झालेली आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल. प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.